नमस्कार, मी सारिका साळुंखे, लोक न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। वर्तकनगर परिसरामध्ये 30व्या मजल्यावरून पडून 22 वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय जमिनीमध्ये ओल निर्माण झाल्यानंतरच पेरणी करावी असं आवाहन कृषी विभागाच्या वतीने सर्व शेतकरी बांधवांना करण्यात आलंय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीनंतर स्वर्गीय रामचंद्र ठाकूर हे तरण तलाव 2 महिन्यानंतर नागरिकांसाठी खुलं करण्यात येणार आहे। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष संदीप पासंगे आणि ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ विपिन शर्मा यांच्याकडे या संदर्भात पाठपुरावा केला होता। अग्निपथ योजनेविरुद्ध आक्रमक होत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज ठाण्यामध्ये रास्ता रोको करण्यात आलं। यावेळी मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती। नितीन जंक्शन परिसरात हायवे लगत उभ्या असणाऱ्या एका चारचाकी वाहनामध्ये मुंगूस घुसल्याची घटना घडली होती। यावेळी घटनास्थळी प्राणीमित्र संघटनेने दाखल होत आपल्या जीवाची बाजी लावत या मुंगूसाची सुखरूपरीत्या सुटका केली आहे। सध्या अग्निपथ योजनेतील अटींमुळे तरुणांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालंय। अशातच सैन्यातील सैन्य भरतीचा कॉन्ट्रॅक्टर कोण असा सवाल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेअंतर्गत उपस्थित केला आहे। वागळे इस्टेट परिसरातील आंबेवाडी परिसरामध्ये महावितरण हायटेन्शनवरती झाडाची फांदी कोसळल्याची घटना घडली आहे। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र घटनास्थळी अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने दाखल होऊन ही फांदी बाजूला सारली आहे। लोकन्यूजच्या बुलेटिनमध्ये आज इथेच थांबू, तोपर्यंत नमस्कार। ठाण्यातील आणखीन काही विशेष घडामोडी पाहण्याकरिता लोकन्यूजच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।